है मालूसर, दुसऱ्या बाजूला संघ आहे अहिरे वानवली. या दोन संघांमधली लढत आहे आणि या लढतीचा टॉस झाला, टॉस जिंकला अहिरे वानवली या संघाने आणि प्रथमदा गोलंदाजी करण्याचा निर्णय टीम मालूसरला आमंत्रित केलंय प्रथम फलंदाजी करण्यासाठी. आघाडीची जोडी मंगेश पवार नजा सुप्तीला आकाश पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आणलाय स्विंग अँड मिस इथे आलाय तो डॉट बॉल. प्रामुख्याने शैलेश जाधव सरांचा आपण आभार मानूया, सगळ्यापासून या स्पर्धेशी ते जोडले गेले. निश्चित त्यांना कराड प्रीमियर लीगचा ऑप्शन आहे आणि त्यासाठी ते प्रसन्न करतायत, त्यांचा आपण मनस्वी आभार मानूया. चेंडू क्रमांक दोन कडे ओढूया जिथे सुदेश सपकाळ एक स्टार आणि एक नामांकित खेळाडू आहेत या केस किडनीस बॉल क्रिकेट. परंतु मंगेश मंगेश पवार यांची विकेट आहे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि मंगेश पवार मालूसर इथे माघारी. पहिल्या विकेटचं पतन ज्या विकेटच्या शोधामध्ये टीम अहिरे वानवली होती. सध्याच्या मौसमामध्ये जर आपण पाहिलं ना हंगाम तर मंगेश पवार चांगल्या लयमध्ये होते, परंतु बा मोठा फटका खेळायला गेले, लांबी कुठेतरी कमी पडली आणि याचा मोबदला टीम मालूसरला आता भोगावा लागला विकेटने. बॉल गगनेला निश्चित भिडला होता, खूप वेळ हवेमध्ये होता, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आले, चांगली कॅच तिकडे पकडली आणि पहिलं यश आपल्या टीमला सुदेश सपकाळ यांनी संपादित करून दिलेलं आहे. निश्चित पहिल्या चेंडूपासून मंगेश पवार आक्रमण करायला गेले परंतु प्रयत्नांना यश मिळालं नाही. ही मॅच फार कुशल आहे, जो संघ जिंकेल तो निश्चित सेकंड सेमीफायनल खेळेल. मैदानाच्या आतमध्ये क्रमांक तीन विशाल पवार मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. फलंदाजी क्रमांक तीन सुदेश सपकाळ यांचा पुढील चेंडू थोडासा आपटलाय वळवण्याचा प्रयत्न, पंचांचा कॉल व्हाईट बॉल, म्हणजे निश्चित हा चेंडू डावी एसटी सोडून चाललेला होता. एक सिंगल याही चेंडूच्या पाठीमागे मिळेल, व्हाईट प्लस वन अशा दोन धावा निश्चित धावफलकामध्ये आपण ऍड करूया. प्रामुख्याने आकाश पवार आणि विशाल पवारची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. करण रन रेट जर तुम्ही पाहिला तर 6-6 आहे आतापर्यंत. दोन चेंडूचा खेळ संपलाय, टप्पा पडल्यानंतर या चेंडूला अतिरिक्त उसळी प्रदान केली, डॉट येतोय. पा या चेंडूच्या पाठीमागे आता करण जो रन रेट आहे तो थोडासा कमी होतोय, म्हणजे सरासरी आहे ना सध्या चालू होती थोडीशी कमी होतीये, परंतु प्रोजेक्टेड स्कोर जर या पद्धतीने फलंदाजी केली. चेंडू फळीची वरची कडा, बॉल डिक्लेअर झोन मध्ये चालला एका धावेसाठी. ही धाव आपण स्कोर बोर्ड मध्ये ऍड करूया. पहा सुदेश सपकाळ यांचं एक चांगलं षटक, म्हणायला काही हरकत नाही. या षटकांमध्ये जर आपण पाहिलं तर धावा फार कमी आतापर्यंत खर्च केलेला आहे, त्याच्यामध्ये मोठी विकेट पुन्हा चर्चा करतोय मंगेश पवार. परंतु या जोडीला एक चांगली पार्टनरशिप उभी करावी लागेल संघासाठी, क्षमता आहे. विशाल पवार चांगली बॅटिंग करू शकतात, आकाश पवार आघाडीचे फलंदाज आहेत. आता डीप मिड विकेटला बॉल वळवलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, दोन आले, दोन क्षेत्ररक्षकांमधली झुंबड बालंबाल बचावले, जीवनदान मिळत आहे. आज नशीब बलवत्तर आहे. प्रामुख्याने सुदेश सपकाळ यांचा आणखीन एक चांगला चेंडू, टप्पा पडल्यानंतर या बॉलला डीप मिड विकेटला वळवलं होतं. क्षेत्ररक्षक दोन आले, पण एकदा आपण पाहूया, परंतु दोन क्षेत्ररक्षकांमध्ये थोडीशी झुंबड उडाली, मिळालं ते जीवनदान, मिळाल्या धावा दोन. पुन्हा स्ट्राईक करतील फलंदाज विशाल पवार. आणि शेवटच्या बॉलवरती एक सिंगल मिळेल, चेंडू जरूर चांगला होता परंतु यष्टिरक्षकांना तो चेंडू आतमध्ये थांबवता आला नाही. एका षटकाचा खेळ संपला, धाव संख्या आहे 6, म्हणजे याच सरासरीने जर टीम मालूसरने फलंदाजी केली तर प्रोजेक्टेड स्कोर आहे तो 18, म्हणजे कुठेतरी धावांची गती मालूसर संघाला वाढवावी लागेल. या षटकाच्या पाठीमागे 6 मिळालेले आहेत, 15 कशा मिळतील याचा विचार मालूसर संघाला करायला हवा. आता वेगळी रणनीती इथून पुढे आखावी लागेल. आतापर्यंत या षटकामध्ये फार चांगला खेळ अहिरे वानवली या संघाने केलाय आणि याचं श्रेय सुदेश सपकाळ यांना चाललंय. पाठीमागच्या मॅचमध्ये कमालीचा खेळ त्यांनी केला आणि सामनावीर पुरस्कार त्यांनी मिळवला, परंतु षटक क्रमांक दोन आता बॉलिंग अटॅकमध्ये
परिवर्तन आहे आणि या षटकासाठी बॉलिंग अटॅक मध्ये क्रमांक 2 चं षटक सुनील यांच्या नावी आहे आणि स्ट्रायकर इनला फलंदाज आकाश पवार। यावेळेला लोअर फुल टॉस आकाश पवार यांनी हा बॉल फेकून दिलाय 6 धावांसाठी। हीच ती महत्वाची जागा। एक जबरदस्त फटका पहिला षटकार या इनिंगचा लागतोय। आकाश पवार यांनी पहिल्याच बॉलवरती केला हल्ला। ज्या प्रकारे रडार मध्ये बॉल होता आणि डीप मिडविकेट सीमा रेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी पाठवलेला आहे। याच प्रकारची फलंदाजी आकाश पवार यांना करावी लागेल। आपण निश्चित आकाश पवार यांची चर्चा केली पहिल्या षटकामध्ये। आकाश पवार हे 6 चेंडू नॉन स्ट्रायकर इंडलाच उभे राहिले होते। षटक क्रमांक 2 ला त्यांना स्ट्राईक मिळाला आणि पहिला चेंडू त्यांनी सीमा पार पाठवलाय। म्हणजे मनोबल आता मालुसर संघाचं निश्चित वाढलं असेल। धावसंख्या आहे 12 एका चेंडूच्या समाप्तीनंतर। गोलंदाज सुनील सपकाळ यांच्या वरती चढवलेला हल्ला, परंतु ज्या प्रकारे सुदेश सपकाळ यांनी प्रेशर क्रिएट केलाय निश्चित त्याच प्रकारचा प्रेशर सुनील सपकाळ यांना क्रिएट करावा लागेल। पुढील चेंडू गोलंदाज सय्यार लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, पंचांचा कॉल वाईड आहे। डाव्या हाताने राऊंड द विकेट गोलंदाजी पंचांच्या डाव्या इष्टीकडून होतीये। तर गोलंदाज पुन्हा एकदा सुनील सपकाळ निघतील, फलंदाज आकाश पवार हे देखील डावखुरे आहेत। आणखी एक बॉल वळवलाय, स्वीट साउंड ऑफ द बॅट, चेंडू फळीमधून एक मधुर साउंड कानांपर्यंत येतो आणि सांगतोय 6 धावा। आणखी एक जबरदस्त षटकार, एक फोटोजेनिक स्ट्रोक। ज्या प्रकारे राऊंड द विकेट सुनील सपकाळ गेले, चेंडू फुल टॉस ठेवला आणि ज्या प्रकारे ताकद लावली आकाश पवार यांनी अप्रतिम सुरेख फटका। टीमसाठी चांगली पार्टनरशिप उभी करताना आकाश पवार पाहायला मिळतात। अडचणीच्या काळामध्ये मालुसर संघासाठी आकाश पवार धावून आलेले आहेत। डाव सांभाळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करतायत, परंतु ज्या प्रकारे सुनील सपकाळने देखील चर्चा केलेली आहे या चेंडूवरती आपण ती चर्चा करूया। आता शरीरापासून लांब ठेवलाय निश्चित हा प्रयत्न चांगला आहे। ज्यावेळेस तुम्ही वाईड लाईनला पकडून गोलंदाजी करताना त्यावेळेस कुठेतरी फलंदाजापासून वाचण्याचा प्रयत्न होतो आणि तोच प्रयत्न इथे होतोय। आता कमबॅक केलंय। 19 3 चेंडूचा खेळ संपला, चेंडू क्रमांक 4। आणखीन एक चांगला बॉल, आता ही वैविध्यता तुम्हाला पाहायला मिळते। या अगोदर वाईड लाईनला पकडून गोलंदाजी झाली, आता खोलवर पद्धतीचा चेंडू इथे टाकला। म्हणजे हे व्हेरिएशन तुम्हाला ठेवावं लागतं, म्हणजे बदल हा काळाची गरज आहे। परंतु या प्रकारची लाईन पंचांचा स्पष्ट नकार, नो बॉल आहे। तदनंतरच्या बॉलवरती आहे ती फ्री हिट। प्रामुख्याने सर्व काही सुरळीत चालत असताना अशा प्रकारचा चेंडू समोरच्या टीमसाठी लाभदायक आहे आणि ही चांगली बाजू मालुसर संघासाठी आहे। फ्री हिटचा बॉल पाहूया काय होतं, या बॉलच्या पाठीमागे दडलंय काय। आकाश पवार सज्ज हो, यावेळेला पहा फ्री हिटचा चेंडू प्रॉपर टायमिंग करू शकले नाही, किंबहुना बॉलच्या मेरिट पर्यंत पोहोचू शकले नाही, डॉट बॉल आलाय। फ्री हिटचा चेंडू सुरेख प्रकारे हाताळलाय। 5 चेंडूंचा खेळ संपला, 20 धावा धाव फलकावरती मालुसर संघ फलंदाजी करताना। आकाश पवार एक धाव काढून स्ट्राईक स्वतःकडे घेणार की मोठ्या फटक्यासाठी जाणार, या बॉल चेंडूवरती विचारले जाणार हे प्रश्न। निश्चित मोठ्या फटक्यासाठी गेले, परंतु इथे ही मिळेल एक डिक्लेअर स्वरूपाची सिंगल। 2 षटकांचा खेळ संपला, धावफलकावरती 21 धावा स्ट्राईक करणार विशाल पवार, तर क्रमांक 3 षटक आता कुणाच्या खांद्यावरती सुदेश सपकाळ देणार। षटक क्रमांक 3 आता फार महत्वाचा आहे, कारण या षटकामध्ये मालुसर संघाला प्रयत्न करायचा आहे धावांची गती वाढवण्याचा। इथे जर गती वाढवली किंबहुना शेवटच्या षटकामध्ये 15-18 रन मिळाल्या तर एक चांगला स्कोर फायटिंग उभा राहील आणि मालुसर संघाच्या गोलंदाजांना मॅच मध्ये काहीतरी करण्याची संधी ही उपलब्ध असेल। परंतु धावसंख्या जर या षटकामध्ये कमी राहिली तर गोलंदाजांचं काम दुसऱ्या डावामध्ये मालुसर संघाचं वाढणार आहे। म्हणजे मालुसर संघाला पहिल्या डावामध्ये काय करायचं आहे तर या 6 चेंडूमध्ये करायचं आहे। आतापर्यंतचा खेळ जर आपण पाहिला, पहिल्या षटकाला 16 होत्या 6 होत्या, त्यानंतर षटक क्रमांक 2 मध्ये आपण 21 धावा बघतोय।
षटक क्रमांक 3 सिद्धेश यांच्या खांद्यावरती जबाबदारी दिलेली आहे आणि समोरच्या बाजूला विशाल पवार। वेळ होता आणि डीप कव्हरला बॉल सीमा रेषा वेगाने चिरतोय। आता विशाल पवार यांची बॅट बोलू लागली आहे, मिळाला धावा 4, येतोय चौकार। याची आपण चर्चा केली होती की मालुसर संघाला आक्रमण करावं लागणार आहे आणि पहा बॅकफूटवरती जाऊन म्हणजे स्वतःच जे वेट आहे ते अगदी बॅकफूटवरती ट्रान्सफर केला आणि त्यानंतर हा फटका खेळला जो शरीरापासून बॉल थोडासा दूर चालला होता, हा बॉलचा वेग थोडासा कमी होता, याचा फायदा फलंदाजांना फार चांगल्या पद्धतीने मिळाला। धावसंख्या निश्चित 25 वरती पाहायला मिळते। सिद्धेश कदम बॉलिंग अटॅक मधून ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न, बॅटची आतली कडा तर माफ करा सिद्धेश सपकाळ आहेत बॉलिंग अटॅक मध्ये, क्रमांक 3 चं षटक सांभाळत आहेत आणि प्रामुख्याने हा जो चेंडू होता ना तो कमबॅक करणार होता, परंतु जमेची बाजू मालुसर संघासाठी आकाश पवार स्ट्राइक करत आहेत। 7 चेंडू मध्ये 13 धावांचा खेळ त्यांनी उभा केलाय। दुसरीकडे विशाल पवार 5 चेंडू 8 धावा बनवून मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत आणि इथे पहा ज्याची आपण चर्चा करतो ते आहे मंकडिंग आणि ही विकेट आणि त्याचे शिकार झालेले आहेत विशाल पवार। या अगोदर देखील अनेक वेळा आपण चर्चा केली क्रिकेटमध्ये अशा प्रकारची विकेट जर कोणी घेतली ना तर विनू मांकड यांचा उल्लेख आपल्याला प्रामुख्याने करावा लागतो। कपिल देव यांच्यानंतर टीम इंडियाला मिळालेले ऑलराउंडर खेळाडू कोणते होते तर विनू मांकड होते। यांचं आडनाव या विकेटला दिलं गेलेलं आहे कारण विनू मांकड यांनी विल ब्राऊनला अशा पद्धतीने आउट केलं गेलं होतं। ज्यावेळेस अशा प्रकारची विकेट ज्यावेळेस विनू मांकड यांनी घेतली ना त्यावेळेस भरपूर टीका झाली, परंतु पंचांनी विल ब्राऊन यांना आउट दिलं होतं। ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न आणि यावेळेला पंचांनी विशाल पवारला आउट दिलं। बॉल सीमा रेषा चिरतोय, 4 धावांसाठी मिळेल तो चौकार। प्रामुख्याने धावांची गती वाढते, विकेट गेलेले आहेत परंतु धावांची गती कमी झाली नाही। पहिलं षटक जर तुम्ही वगळलं त्यानंतर मालुसर संघाची फलंदाजी थोडीशी बहरताना आपण पाहिली, परंतु 30 फलंदाजी आणखीन चांगल्या पद्धतीने फुलवावी लागेल। निश्चित बॉल ओला करण्याचा प्रयत्न आहे, पावसाळी रबर बॉल क्रिकेट आहे आणि कॅमेरामन आमचं फार चांगलं वर्क आहे कारण त्यांनी इथे दाखवलं प्रामुख्याने ही एक रणनीती असते रबर बॉल क्रिकेटमध्ये, तुम्हाला ही मुभा असे तुम्ही चेंडू ओला करून टाकू शकता, याचा फायदा गोलंदाजांनाच होतो। बॉल थोडा वेळ निश्चित हवेत आहे, डीप मिड विकेटला खेळाडू बनतील प्रेक्षक, त्यांच्या डोक्यावरतून बॉल देईल दर्शक, बॉल सीमा पार षटकार। एक जबरदस्त एक उत्तुंग आसमानी टोला फलंदाज आकाश पवार, स्लॉटचा बॉल होता आणि पहा डीप मिड विकेटच्या बाहेर त्याला फेकून दिला। 6 धावींसाठी धावांची गती आता फार चांगल्या पद्धतीने वाढली आहे। मालुसर संघ टाळ्या वाजवतोय कारण त्यांना देखील माहिती आहेत की या धावा किती महत्वाच्या आहेत या पहिल्या डावामध्ये। सिद्धेश सपकाळ पुन्हा एकदा कमबॅक करणारा चेंडू टाकतायत। प्रामुख्याने जो खेळ अहिरे वानवलीने पहिल्या षटकामध्ये दाखवला, दुसऱ्या षटकामध्ये तिसऱ्या षटकाचा खेळ आपण बघतोय। धावसंख्या 36 आहे, 4 बॉलचा खेळ संपलेला आहे, 2 चेंडू अजूनही शेष आहेत। एक सिंगल या चेंडूच्या पाठीमागे मिळेल। 37 धावा धावफलकावरती लागलेले आहेत। पहिला डाव संपलेला आहे, 38 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे टीम अहेरी मानवली या टीम समोर। येणारे चेंडू 18 चेंडू बनवायचे आहेत 38। मालुसर संघाला विनंती करूया की आपण क्षेत्ररक्षण अगदी लगोलोक लावा आणि अहिरे वानवलीला विनंती करूया की आपली आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अगदी लगेच पाठवा। स्पर्धा तुम्ही पाहताय अनुभवताय, कोयना सोशी कांधाटी क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर रजी श्री सोमेश्वर स्पोर्ट्स क्लब देवळी आयोजित श्री सोमेश्वर जन्नी कुंभळजाई चषक 2023 पावसाई रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा। अडतीस धावा प्रामुख्याने याचं विश्लेषण करूया। ज्यावेळेस तुम्ही बॅटिंग लाईनअप मालुसर संघाची पाहिली, ज्यावेळेस मालुसर संघ प्रथम फलंदाजीसाठी आला
आकाश पवार खूप चांगली फलंदाजी, 11 चेंडू 24 धावा। त्यानंतर मंगेश पवार खास काय करू शकले नव्हते, 2 चेंडू खेळले, 1 धाव बनवू शकले नव्हते। त्यानंतर जर तुम्ही पाहिलं त्यानंतर निश्चित विशाल पवार यांनी थोडा वेळ डाव सावरण्याचा प्रयत्न निश्चित केला आणि प्रामुख्याने त्यानंतर गोलंदाजीचं विश्लेषण पाहिलं। सुदेश सपकाळ 6 धावा देत 1 गडी बाद, सुनील सकपाळ 15 धावा खर्च केल्या, त्यानंतर सिद्धेश सपकाळ यांनी 16 धावा खर्च केल्या। हे संपूर्ण विश्लेषण गोलंदाजीचं होतं। दुसऱ्या डावाला सुरुवात झाली आहे, आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये, सुदेश सपकाळ आणि त्यांच्या सोबतीला प्रदीप सपकाळ आणि बॉलिंग अटॅक मध्ये मंगेश पवार मालुसर। पहिला चेंडू नकारात्मक आहे, पंचांनी कळवलेला आहे, अतिरिक्त धावा आपण स्कोर बोर्ड मध्ये ऍड करूया। मंगेश पवार आहे पुढील चेंडू, आपटलेला बॉल हाई शरीरापासून दूर आहे, पंच कळवतील, लागोपाठचा दुसरा बॉल नकारात्मक आहे। पा मंगेश पवार यांच्याकडे क्षमता आहे, मालुसर संघाचे एक चांगले ऑलराउंडर म्हणून ते जाणले जातात आणि प्रामुख्याने फलंदाजी करताना निश्चित नावाप्रमाणे ते खेळ करू शकले नाही, परंतु गोलंदाजी त्यांना चांगली करावी लागेल। इथे पहा जाळं विणलेलं होतं परंतु क्षेत्ररक्षक पोहोचू शकले नाही, निश्चित जाळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न सुदेश सपकाळ यांना केला होता, कारण सुदेश सपकाळ म्हणलं की पॉवर हिटर, ते हिटिंग साठी जाणार हे मालुसर संघ जाणतोय। त्यासाठी पहा या चेंडूचा खेळ जर तुम्ही पाहिला ना तर निश्चित फिंगर रोल केले होते, म्हणजे हळूवार पद्धतीने चेंडू वरतून बोट फिरवली होती आणि एक जाळं विणण्याचा प्रयत्न मंगेश पवार यांनी केला। आता या चेंडूवरती दाद मागितली आहे, प्रेशर बनवण्याचा प्रयत्न आता मंगेश पवार करतायत। प्रदीप सपकाळ तयार होतील, आघाडीच्या जोडीतले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, 2 चेंडूचा खेळ संपला, 3 धावा धावफलकावरती, प्रॉपर टायमिंग नाही, क्षेत्ररक्षक 2, 1 सिंगल इथे प्राप्त केली आहे, बॅकअप देतील मंगेश स्वतः स्ट्रायकर यस्टॅनला, तत्पूर्वी मिळेल ती 1 धाव। आता 3 चेंडूचा खेळ संपला, 4 धावा धावफलकावरती, सुदेश सपकाळ यांची विकेट फार महत्वाची आहे दोन्ही संघांसाठी। जर मालुसर संघाला विकेट मिळाली तर मॅच वरती कंट्रोल मालुसर संघ बनवू शकतो, परंतु ही जर विकेट मालुसर संघाला मिळाली नाही तर निश्चित अहिरे वानवली संघ मॅच वरती चांगला कंट्रोल करू शकतो। या गोष्टी जर तरच्या आहेत प्रत्यक्षात काय घडतंय, पुढील चेंडू निश्चित काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न मंगेश पवार करतायत, परंतु पंचांचा कॉल नकारात्मक चेंडू आहे। प्रामुख्याने मंगेश पवार यांनी अनेक स्पर्धेमध्ये चांगली खेळी केलेली आहे, परंतु सुदेश सपकाळ, मग तुम्ही ज्या प्रकारे आपण मुंबईच्या उपनगरांची चर्चा करतो तिथपासूनच क्रिकेट ते KSK च्या क्रिकेटमध्ये या नावाचा डंका। बॅटची स्विंग अप्रतिम, सुदेश सपकाळ टिपिकल स्ट्रोक सीमारेषेच्या पलीकडे, 6 धावा षटकार, याचीच आपण चर्चा करत होतो की सुदेश सपकाळ म्हटलं की पॉवर हिटर आणि त्यांनी आता हिटिंग करायला सुरुवात केली आहे। फटका जर तुम्ही पाहिला तर एक नेत्रदीपक फटका, बॅटची स्विंग अप्रतिम, बॉल सीमा रेषेच्या पलीकडे पाठवला डीप मिड विकेट, 6 धावा मिळाल्या, परंतु मंगेश पवार यांना विकेटसाठी जावं लागेल। ही विकेट जर मिळते ना पहिल्या षटकामध्ये तर येणाऱ्या गोलंदाजाला गोलंदाजी करणं सुलभ होईल। सुदेश सपकाळ पुन्हा तयार होतील, आणखीन एक बॉल ऑन साईडला वळवलाय, हाई बॉल सीमा रेषेच्या पलीकडे फेकून दिलाय, आणखीन एक षटकार, दुसरा ब्लास्ट मैदानाच्या आतमध्ये, वेळ होता यावेळेला, स्वतःला वळवलं, चेंडूलाही चांगल्या पद्धतीने वळवलं आणि निश्चित थोडस मंगेश पवार निराश असेल कारण त्या अगोदरचे चेंडू फार चांगले टाकले होते, कारण त्या अगोदर सुदेश सपकाळ यांनी एका चेंडूवरती त्यांना फसवलं देखील होतं, परंतु हा फटका पहा फार चांगला।
परंतु विकेट तिकडे मिळू शकली नव्हती मंगेश पवार यांना। अजूनही शेवटचा बॉल शेष आहे जिथे मंगेश पवार यांना मिळवायची आहे विकेट। यासाठी चाललेला हा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये। निश्चित एक टॅटू आर्टिस्ट म्हणून त्यांची चांगली ख्याती आहे। अनेकदा आपण चर्चा करतो चेंडू फळीची वरची कडा, बॉल टिकल्या झोन मध्ये गेलेला आहे एका धावेसाठी। पहिल्या षटकाचा खेळ संपला, 17 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत। आता 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे। स्कोरबोर्ड मध्ये थोडस बिघाड आहे, दुरुस्त करतो आम्ही। 18 धावा धावफलकावरती आहेत, तब्बल 6 चेंडूच्या समाप्तीनंतर। आता 20 हवे आहेत, येणारे चेंडू 12। षटक संपलेला आहे, 18 धावा धावफलकावरती आहेत। पहिले 2 बॉल नकारात्मक होते, त्यानंतर एक चांगला चेंडू, त्यानंतर एक डॉट आला, एक सिंगल आली पाहिजे, त्यानंतर जो ग्राह्य चेंडू होता त्यानंतर एक डॉट आला, त्यानंतर तिसऱ्या बॉलवरती 1 धाव आली, त्यानंतर वाईड आला, त्यानंतर 2 षटकार एक सिंगल। संजय पवार बॉलिंग अटॅक मध्ये क्रमांक 2 षटक सांभाळतील। येणारे 12 चेंडू आणि बनवायचे आहे 10 इथून पुढे 20, म्हणजे इथून पुढे षटक मालुसर संघाला कमीत कमी 10 पेक्षा कमी रन्स द्यावे लागतील, त्याच वेळेस मॅच शेवटच्या षटकामध्ये बनू शकते। ओव्हर नंबर 2 ला होते सुरुवात। यावेळेला शरीरापासून दूर आहे हा बॉल, पंचांनी कळवलं स्पष्ट नकार आहे। मालुसर संघाला वेगळी रणनीती आखावीच लागेल अहिरे वानवली या संघाविरुद्ध। मॅच वरती पकड जमवायची आहे तर निश्चित चांगला खेळ। दुसऱ्या बाजूने पहा, फलंदाज तयार होत आहेत प्रदीप सपकाळ। आता डावीशी सोडून जाणारा बॉल, व्हाईट बॉलची घोषणा, लाईन साठी झगडावं लागतंय। मंगेश पवार देखील सुरुवातीच्या 2 बॉल वरती लाईन साठी झगडले, आता संजय पवार लाईन साठी झगडत आहेत। पुन्हा तयार होतील बॉलिंग अटॅक मधून। राऊंड द विकेट गोलंदाजीचा कोण तयार करताना गोलंदाजी करतील। हो हा बॉल चांगला आहे अप्रतिम, खोलवर पद्धतीचा बॉल। तुम्ही कोणत्याही फॉर्मॅट मध्ये हाताळता हा बॉल चांगला आहे। तुम्ही अंडरम क्रिकेट खेळता, तुम्ही खोलवर पद्धतीचा बॉल टाकू शकता। तुम्ही रबर बॉल क्रिकेट खेळता हा बॉल तुम्ही टाकू शकता। तुम्ही टेनिस बॉल क्रिकेट खेळता हा बॉल तुम्ही टाकू शकता। थोडासा टप्पा पाठी ओढला आहे, क्षेत्ररक्षक आहेत, सर्कलच्या आतमध्ये चेंडूची फेकी होईल, एक सिंगल मिळेल। याच प्रकारची गोलंदाजी मॅच बनवू शकते, परंतु अद्यापही मालुसर संघाला विकेट मिळाली नाही। 21 धावा आहेत, इक्वेशन तुम्ही पहा। येणारे चेंडूंची आपण चर्चा करूया, 10 चेंडू शिल्लक आहेत, 17 धावा हे समीकरण शिल्लक आहे, 10-17। यावेळची लाईन खराब आहे, प्रामुख्याने आपण निश्चित कळवतील की वाईट आहे। एक एक्स्ट्रा धाव आपण स्कोर बोर्ड मध्ये ऍड करूया। प्रामुख्याने संजय पवार निश्चित यांना आत्मविश्वासाने गोलंदाजी करावी लागेल, जो सर्वोत्तम खेळ आहे त्याचं सादरीकरण इकडे करावं लागेल, अन्यथा मॅच अगदी हळूहळू हातातून निष्ठून जाईल। मॅच बनवायची आहे तर मालुसर संघाला लढावं लागेल। दुसऱ्या बाजूने अहिरे वानवली संघ लढतोय। आता या प्रकारची गोलंदाजी पहा, एक असरदार मारा आपण निश्चित याला म्हणू शकतो, कारण तुम्ही सिद्धेश सपकाळ सारख्या फलंदाजाला बीट करता। आणि प्रामुख्याने पहा, आत्मविश्वास वाढवणारा चेंडू आहे। आणि निश्चित सुदेश सपकाळ यांना विचार करायला लावलाय की अशा प्रकारचे चेंडू कशा प्रकारे खेळायचे। सुदेश सपकाळ पुन्हा तयार,
आता नजर रोकून धरली. आता बॉलच्या मेरिट पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुदेश सपका यांनी केला नाही. इथे आला तो नकारात्मक चेंडू म्हणजे वाईड. एक एक्स्ट्रा धाव आपण स्कोर बोर्ड मध्ये पुन्हा घेऊया. काही चेंडू चांगले काही चेंडू नकारात्मक असा उल्लेख या षटकाचा आपण करूया. स्विंग अँड मिस. आता हा डॉट बॉल येतोय. काही चेंडू टाकण्यामध्ये यश मिळतंय, काही चेंडू टाकण्यामध्ये अपयश देखील मिळतंय मालुसर संघाला. आता चार चेंडूचा खेळ संपलाय, 23 धावा आहेत, इक्वेशन आहे इथून पुढे 8 बॉल 15. या वेळेला फटका बेमिसाल आहे, अप्रतिम टायमिंग, सुंदर प्लेसमेंट बॉल सीमा रेषेच्या पलीकडे 6 धावेसाठी. सुदेश सपकाळ ब्रँडेड स्ट्रोक ज्या प्रकारे हा फटका खेळलाय. पुन्हा एकदा आपण या फटक्याची क्रिया पाहूया. पहा सुदेश सपकाळ अगदी उजवा पायचा गुडघा खाली टेकवला, एक बैठक फटका खेळण्याचा प्रयत्न आणि इथे बॉल सीमा रेषेच्या पलीकडे गेला 6 धावेसाठी. अप्रतिम लाजवाब सडक पे कडक. संजय पवार पुन्हा एकदा आणखीन एक टोला आणि सुदेश सपकाळ यांच्या बॅटचा जलवा, बॉल सीमा पार, षटकार. प्रेक्षकांची मन जिंकणारी फलंदाजी सुदेश सपकाळ करताना. 35 धावा धावफलकावरती आलेले आहेत. ज्या पद्धतीचा हा टोला होता ना, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, खूप चांगलं टायमिंग, चांगली ताकद या स्ट्रोकच्या पाठीमागे. आता येणारे 6 चेंडू, 3 धावींची गरज आहे. म्हणजे मालुसर संघाला आणखीन 10 रन पहिल्या डावामध्ये हव्या होत्या. मालुसर संघाला धावा कुठे कमी मिळाल्या, पहिल्या षटकामध्ये कमी मिळाल्या होत्या. मालुसर संघाने पहिल्या षटकामध्ये फक्त 6 बनवल्या होत्या. म्हणजे एखादं षटक मालुसर संघाला असं टाकायचं होतं की त्या षटकामध्ये मालुसर संघाला फक्त 6 धावा खर्च करायच्या होत्या. जशी आपण चर्चा करतो ना, तुम्ही धावसंख्येचा पाठलाग करता ना, तर समोरच्या टीमने मारले षटकार 6-3, समोरच्या टीमने मारले षटकार ते जर तुम्ही मारले ना तर तुम्ही मॅच विजयी होऊ शकता. परंतु धावा डिफेंड करताना समोरच्या संघाने टाकलेल्या ओव्हर्स आहेत ना, त्याच प्रकारचे षटक तुम्हाला हाताळावे लागतात. ही परिस्थिती असते पहिल्या डावात आणि दुसऱ्या डावामध्ये. षटक क्रमांक 3 संपूर्ण मदार मालुसर संघाची, ज्यांच्या नावी आकाश पवार, ज्यांनी फलंदाजी चांगली केली. आणि यावेळेला विजयाचा फटका की सिंगल, निश्चित हा विजयाचा फटका सीमारेषेच्या पलीकडे. फलंदाज प्रदीप सपकाळ यांच्या बॅट मधून हाडलं टीम मालुसर. मालुसर संघाने प्रयत्न निश्चित चांगला केला. खास करून वानवलीला विनंती आहे, अहिरे वानवली टॉससाठी या, आपला लगेच टॉस केला जाईल. गावडोशी संघाला विनंती आहे टॉस लगेच करून घ्या. परंतु मालुसर संघाबद्दल बोलणं फार महत्वाचं आहे, कारण त्यांनी संघर्ष केला. पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्या होत्या. आकाश पवारचा खेळ फार चांगला राहिला, फलंदाजी त्यांनी चांगली केली. परंतु मालुसर